हे व्याख्या कलम आहे मुंबई पोलीस कायद्याच्या कलम 2 मध्ये, व्याख्या कलम सक्षम प्राधिकारी 2-2-2-3 मध्ये कलम व्याख्या आहे 2-3 मुंबई पोलीस कायद्याच्या 2-3 ही व्याख्या सक्षम प्राधिकाऱ्याची व्याख्या आहे. तर 2-5-2-5-1 भोजनग्रह, मग त्यालाच खाद्यग्रह असेही म्हणतात. खाद्यग्रह किंवा भोजनग्रह म्हणजे काय? एखाद्या खाजगी जागेचा मालक जर पैसे घेऊन अन्न पदार्थ पुरवत असेल तर त्याला काय म्हणायचं? भोजनग्रह म्हणायचं. तो ज्या ठिकाणी ते अन्न पुरवतो त्याला भोजनग्रह किंवा खाद्यग्रह असं म्हणतात. ज्या ठिकाणी लोकांना खाद्यपदार्थ व पेय पुरवले जातात त्याला उपाहारगृह असंही म्हणतात. मग त्यामध्ये उपाहारगृह, कॉफीगृह इत्यादी, हॉटेल्स इत्यादीचा समावेश होतो. पण याला अपवाद काय? भोजनग्रहामध्ये सार्वजनिक मनोरंजनाचे, सार्वजनिक करमणुकीची जागा, करमणूक याचा समावेश होत नाही. भोजनग्रहात सार्वजनिक करमणुकीच्या जागेचा समावेश होत नाही हे लक्षात घ्या. नंतरची व्याख्या आहे 2-9 मनोरंजनाचे ठिकाण. मुंबई पोलीस कायद्यातील 2-9 मध्ये मनोरंजनाच्या ठिकाणाची व्याख्या सांगण्यात आलेली आहे. गायन, वादन, नृत्य किंवा कोणत्याही मनोरंजनाची अगर खेळाची व त्या ठिकाणी लोकांना पैसे घेऊन मनोरंजन करण्यासाठी नेमलेली जी काही जागा आहे त्याला काय म्हणतात? मनोरंजनाची जागा म्हणतात. ज्या ठिकाणी पैसे घेऊन कोणतेही मनोरंजनाचे कार्यक्रम दाखवले जातात किंवा मनोरंजन केलं जातं लोकांचं त्याला काय म्हणायचं? मनोरंजनाची जागा किंवा मनोरंजनाचे ठिकाण कलम 2-9 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. पुढे आहे करमणुकीचे ठिकाण, लक्षात घ्या. आता ह्या दोन व्याख्यामध्ये फरक आहे. कलम 2-10 मध्ये करमणुकीचे ठिकाण याचा समावेश करण्यात आलेला आहे. निवास असेल, भोजन असेल, दारू असेल किंवा मादक पदार्थाची ज्या ठिकाणी सोय असते त्याला करमणुकीचे ठिकाण म्हटलेलं आहे. मनोरंजन ठिकाणात करमणुकीचे ठिकाण येईल का? नाही. पण करमणुकीच्या ठिकाणामध्ये भोजन येईल का? नाही. कारण भोजनगृहामध्ये कोणतरी जॉईन होत आहे, पाहू आपण. तर करमणुकीच्या ठिकाणामध्ये भोजनग्रहाचा समावेश होतो का? तर नाही होत. मग भोजनग्रह आणि करमणुकीचा ह्याला एकमेकाला अपवाद आहेत. मुंबई पोलीस कायद्याच्या 2-10 कलमांमुळे हे करमणुकीच्या ठिकाण हे सांगितलं जातं. करमणुकीचं ठिकाण म्हणजे निवास, भोजन आणि दारू मादक पदार्थाची ज्या ठिकाणी सोय असते ती सार्वजनिक जागा म्हणजे काय? करमणुकीचे ठिकाण म्हणजे निवासस्थान असेल किंवा भोजनाचं असेल, सोबत राहण्याचं, खाण्याचं आणि जर असेल तर त्याला काय म्हणायचं? करमणुकीचे ठिकाण. निवासी हॉटेल असेल, तसेच जागे किंवा जागा मालक असेल, मदिरालय असेल, दारू बियरचे दुकान असेल, ताडी किंवा गांजा, आफू यासारखे पदार्थ लोकांना त्या ठिकाणी देण्यासाठी मादक औषधी द्रव असतील त्यांचा सर्वांचा समावेश करमणुकीच्या ठिकाणामध्ये होतो. म्हणजे जे काही बार वगैरे आहेत आजचे त्यांचा समावेश या करमणुकीच्या ठिकाणात होतो. मग 2-11 मध्ये काय? 2-11 पोलीस दलातील कोणतीही व्यक्ती. मग काय 2-11 काय सांगतं? पोलीस अधिकारी म्हणजे काय? 2-11 हे पोलीस अधिकाऱ्याची व्याख्या सांगतं. पोलीस अधिकारी कोण? पोलीस दलातील कोणतीही व्यक्ती म्हणजे पोलीस अधिकारी का? तर या नियमांतर्गत कलम 21 आणि कलम 22 अंतर्गत नेमलेल्या विशेष पोलीस अधिकारी किंवा अपर पोलीस अधिकारी यांचा देखील समावेश होत असतो हे लक्षात घ्या. पोलीस अधिकारी म्हणजे काय? पोलीस दलातील कोणतीही व्यक्ती. यामध्ये मग कलम 21 मध्ये एक सांगितलेलं आहे, कलम 21 मध्ये विशेष अधिकारी, विशेष पोलीस किंवा कलम 22 अंतर्गत नेमलेले जे काही विशेष पोलीस आहेत त्यांचाही समावेश यामध्ये होतो. 21 आणि 22 त्यांच्यासाठीच आहेत. पुढील कलम आहेत पोलीस अधिकारी म्हणजे पोलीस दलातील कोणताही अधिकारी. पुढे आहे कलम 2-13 व्याख्या कलम चालू आहेत आपली. 2-13 म्हणजे सार्वजनिक जागा. मग कोणती जागा? किनाऱ्यालगतचा प्रदेश असेल किंवा कोणत्याही प्रत्येक सार्वजनिक इमारतीच्या किंवा स्मारकाच्या जवळची जागा आणि पिण्यास पाणी काढण्यासाठी, धुण्यासाठी किंवा स्नानाकरिता किंवा मनोरंजनाकरिता जेथे लोकांना जाण्या येण्याची मोकळीक असते त्या सर्व जागा म्हणजे कोणत्या?
सार्वजनिक जागा होय, जेथे लोकांना जाण्यायेण्याची मुभा असते त्या जागेला काय म्हणतात? सार्वजनिक जागा म्हणतात. किनाऱ्याचा प्रदेश असेल, सार्वजनिक इमारती असतील, सरकारी ऑफिस असतील, त्यांना काय म्हणतात? सार्वजनिक जागा असे म्हणतात, हे लक्षात घ्या. त्याची व्याख्या मुंबई पोलीस कायद्याच्या 2.13 मध्ये दर्शवलेली आहे. पुढे पहा 2.14 कलम 14. आता हे व्याख्याकलम संपले आपले. 2.14 मध्ये आपण कोणकोणती व्याख्याकलम पाहिले? पहिलं 2.3 पाहिलं. 2.3 मध्ये काय सांगितलेलं आहे? सक्षम प्राधिकारी मुंबईमध्ये कोण असतात? आयुक्त. इतर ठिकाणी डीएम म्हणजे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, अधीक्षक आणि अप्पर अधीक्षक. तर महसूल विभागासाठी सक्षम अधिकारी कोण असतं? महसूल आयुक्त. तसेच 2.5A मध्ये खाद्य ग्राहकाची आपण व्याख्या पाहिली. 2.9 मध्ये आपण व्याख्या पाहिली सार्वजनिक मनोरंजनाची जागा. 2.10 मध्ये आपण व्याख्या पाहिली सार्वजनिक करमणुकीची जागा. आणि 2.11 मध्ये आपण व्याख्या पाहिली. 2.11 मध्ये काय पाहिली? पोलीस अधिकारी. आणि 2.13 मध्ये सार्वजनिक जागा इत्यादी व्याख्या आपण पाहिलेली आहे. एवढ्याच डिपार्टमेंटला देण्यात आलेल्या आहेत. मग पुढचं कलम आहे कलम 14. काय हो कलम 14? नेमणुकीचे प्रमाणपत्र. मग हा दिलं जातं कोणाला? पहा, राज्य शासनाकडून अनुसूची 2 नुसार. या ठिकाणी मेन्शन केलं नाही, परंतु यावर प्रश्न आलेले आहेत. अनुसूची किती नुसार? 2 नुसार निरीक्षक किंवा त्यापेक्षा खालच्या दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याला तो जोपर्यंत कार्यरत आहे त्या कालावधीपर्यंत नेमणुकीचे प्रमाणपत्र दिले जाते. नंतर त्याची नेमणूक संपल्यानंतर त्याला ते प्रमाणपत्र जमा करावे लागते, हे लक्षात घ्या. नेमणुकीचं प्रमाणपत्र राज्य शासन देतं. कोण देतं? राज्य शासन देतं. अनुसूची 2 प्रमाणे, हे लक्षात घ्या. अनुसूची 2 प्रमाणे राज्य शासन पोलीस निरीक्षक व त्याहून खालचा दर्जाचा जो काही पोलीस अधिकारी आहे, पोलीस निरीक्षक व त्यापेक्षा खालच्या दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याला तो जोपर्यंत कार्यरत आहे त्या कालावधीपर्यंत नेमणुकीचे प्रमाणपत्र दिले जाते. कलम 14 नुसार आहे. अनुसूची 2 नुसार देतं कोण? राज्य शासन. पुढचं कलम आहे 2 कलम 28 आहे. व्याख्या कलम संपले आपले, तेव्हा संपले. पोलीस अधिकारी नेहमी कामावर आहे असे समजले जाईल. कलम 28 मध्ये सांगितलंय प्रत्येक पोलीस अधिकारी हा नेहमी कामावर आहे असे समजलं जाईल. अपवाद निलंबन आणि रजेवर असताना. म्हणजे याचा अपवाद कसा आहे? नेहमी पोलीस अधिकारी कामावर आहेत मान्य आहे, पण रजेवर किंवा निलंबित असेल तर ते कर्तव्यावर नाहीत किंवा ते ड्युटीवर नाहीत किंवा कामावर नाहीत असं समजलं जातं. तो 24 तास कर्तव्यावर आहे असंच समजलं जातं. पण यावेळेस हे 2 अपवाद आहेत. रजा किंवा निलंबन जर पोलीस अधिकारी झालेले असतील किंवा ते रजेवर असतील त्यावेळेस मात्र ते ड्युटीवर नाहीत असा त्याचा अर्थ होतो. कलम 28 मध्ये सांगितले पोलीस अधिकारी नेहमी कामावर असतात. कलम 33 काय सांगतं? सार्वजनिक ठिकाणी रहदारीच्या नियमासाठी व सुव्यवस्था राखण्यासाठी नियम करण्याचा अधिकार. मग कोणाला अधिकार आहे कलम 33 नुसार नियम करण्याचा? मग सार्वजनिक ठिकाणी किंवा रहदारीच्या नियमाची व सुव्यवस्थेसाठी नियम तयार करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर तो अधिकार आहे आयुक्त, अधीक्षक आणि जिल्हा दंडाधिकारी या तिघांना हा अधिकार आहे की सार्वजनिक रहदारीचे नियमन ठेवणे, सुव्यवस्था ठेवणे, ट्रॅफिकचं नियोजन करणे आणि कोणत्या मार्गावर जर काम असेल तर ते रस्ता अडवणे किंवा त्याला पर्यायी मार्ग निर्माण करणे. तर असे हे कामं कोणाचे असतात? तीन व्यक्ती, आयुक्त, अधीक्षक आणि जिल्हा दंडाधिकारी, हे या 3 व्यक्तींना हे अधिकार आहेत. सार्वजनिक ठिकाणी किंवा रहदारीच्या नियमांची आणि सुव्यवस्थेसाठीचे नियम तयार करण्याचे अधिकार या 3 देण्यात आले. पहिला कोणाला? आयुक्त. दुसरा अधिकार यामध्ये अधीक्षक. आणि तिसरं काय? डीएम, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट. या 3 हे अधिकार आहेत, हे लक्षात घ्या. पुढचं पहा कलम 36 मध्ये सांगण्यात आलेलं आहे मिरवणूक, ध्वनी निक्षेप इत्यादी विषयी लेखी तोंडी निर्देश देण्याचा अधिकार. किंवा कलम 36 सांगतं पोलीस आयुक्त किंवा पोलीस अधीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांचा जनतेस आदेश देण्याचा अधिकार. म्हणजे जमाव व मिरवणुकीतील लोकांना रस्त्यावर कसे जावे आणि त्यांनी कसे वागावे याबाबतच्या सूचना देण्याचा आणि ते नियमन करण्याचा अधिकार
पोलीस आयुक्त आणि डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट यांना आहेत. पहा काय म्हटले, मिरवणूक ध्वनी निक्षेप इत्यादी विषयी लेखी किंवा तोंडी निर्देश देण्याचा अधिकार कोणाकोणाला आहे? अधीक्षकांना आहे, प्राधिकृत व्यक्तींना आहे, आयुक्तांना आहे आणि डीएम दर्जाच्या अधिकाऱ्याला पण आहे. म्हणजे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटला पण हा अधिकार कलम 36 नुसार दिलेला आहे की जनतेने रस्त्यावर चालत असताना काय केलं पाहिजे, एखाद्या मोर्चात सहभागी असताना कोणते निर्देश पाळले पाहिजे, हे सर्व काही कलम 36 मध्ये सांगितलेलं आहे. पुढे आहे कलम 36 जर उल्लंघन करण्यात आलं, त्या नियमांचं उल्लंघन करण्यात आलं तर कलम 134 प्रमाणे कलम 134 मध्ये याची शिक्षा सांगितलेली आहे. जर 36 काय करण्यात आलं, उल्लंघन करण्यात आलं तर 134 नुसार त्याला शिक्षा 5,000 रुपये दंडाची शिक्षा असणार आहे. म्हणजे जमाव व मिरवणुकीतील लोकांनी जर नियम मोडले तर त्यासाठी शिक्षा कलम 36 ला शिक्षा 5,000 रुपये दंडाची शिक्षा व वॉरंट वाचून अटक करण्याचा अधिकार कलम 72(2) प्रमाणे या ठिकाणी दिलेला आहे कलम 36 ला. पुढे कलम 37 काय सांगतं, कायदा व सुव्यवस्थता राखण्याबाबतचे हे कलम आहे आणि कलम 37 मध्ये शांतता व सुव्यवस्थेच्या कारणासाठी वेगवेगळ्या कृतींना मनाई करण्याचा अधिकार आयुक्त किंवा जिल्हा दंडाधिकारी यांना दिलेला आहे. म्हणजे शांतता भंग होऊ नये आणि सार्वजनिक सुरक्षिततेसाठी तसेच अवस्थे वेगवेगळ्या व्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या बाबीमध्ये प्रतिबंध करण्याची विवक्षित कृतींना मनाई करण्याचे अधिकार हे देण्यात आलेले आहेत कोणाला, आयुक्त जिल्हा दंडाधिकारी यांना हे अधिकार देण्यात आले आहेत. मग वेगवेगळ्या कृती कोणकोणत्या आहेत, शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणती वस्तू बाळगणे, म्हणजे काय शस्त्र बाळगणे, बंदुका बाळगणे, सुरेप बाळगणे यांना इजा यांना बंधन किंवा प्रतिबंध करण्याचा अधिकार कोणाला, जिल्हा दंडाधिकारी आणि आयुक्ताला आहे. तसेच स्फोटक पदार्थ सोबत बाळगणे, तसेच क्षेपणास्त्र सोबत बाळगणे, व्यक्तीची प्रेते आकृत्या इत्यादी बाबी सोबत बाळगणे, तसेच सार्वजनिक घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजवणे आणि सभ्यता नीतिमत्ता याचे पालन न करणे, तर या बाबतीमध्ये शांतता आणि सुव्यवस्थता राखण्यासाठी आयुक्त जिल्हा दंडाधिकारी यांना या बाबींना मनाई करण्याचा हुकूम काढण्याचा अधिकार दिलेला आहे. हे लक्षात घ्या, मनाई हुकूम काढलेल्या वस्तू किंवा पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ किंवा क्षेपणास्त्र ज्यांच्या ताब्यात असतील ती जप्त करण्याचा अधिकार, तसेच सरकारला जमा करण्याचा अधिकार पोलीस अधिकाऱ्याला आहे हे 27(2) मध्ये सांगितले आहे. 27(3) काय सांगतं, सार्वजनिक सुव्यवस्थता, सॉरी 37(3) आहे, मी 27 म्हणतोय, 37(3) आहे. सार्वजनिक सुव्यवस्थता राखण्यासाठी कोणत्याही जमावाला किंवा मिरवणुकीला आवश्यक असेल तेवढ्या मुदतीपर्यंत लेखी हुकूम मनाई करण्याचा अधिकार कोणाला आहे, बघा म्हणजे मिरवणूक मोर्चाला सभा यांना परवानगी देण्याचा किंवा मनाई करण्याचा अधिकार कोणाला, जिल्हा आयुक्त पोलीस आयुक्त किंवा जिल्हा दंडाधिकारी यांना तो अधिकार आहे. लक्षात घ्या, म्हणजे सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी मोर्चा असतील किंवा वेगवेगळे कार्यक्रम असतील याला परवानगी देण्यात आली तर कोणाला आहे, आयुक्त किंवा जिल्हा दंडाधिकारी, या दोघांनाही हा अधिकार आहे. तसेच कलम 37(4) मध्ये काय सांगितले, सक्षम अधिकाऱ्याला जाहीर नोटिशीद्वारे कोणताही रस्ता किंवा जागा सार्वजनिक कारणासाठी राखून ठेवता येईल व त्या जागेत कोणाला जाण्यास मनाई हुकूम करण्याचा अधिकार देखील आयुक्त आणि जिल्हा दंडाधिकारी यांना देण्यात आलेला आहे. आणि कलम 37 अन्वये काढण्यात येणाऱ्या लेखी मनाई हुकुमाची मुदत 15 दिवसापेक्षा जास्त असणार नाही. म्हणजे एखादी बाब, एखादा कार्यक्रम करायचे तर जास्तीत जास्त 15 दिवस त्या व्यक्तीला मनाई करता येतं, नंतर त्याला परवानगी द्यावी लागते. त्यानंतर तिथे उल्लंघन केल्यानंतर वगैरे किती शिक्षा आहे काय नाही हे आपण कलम 37(2) ला शिक्षा पाहा. कलम 37(2) ला शिक्षा आहे 135 अन्वये 1 महिन्यापर्यंत कारावास किंवा 2,500 रुपये दंड एवढी त्याला शिक्षा आहे. कलम 37(2) 1 महिना कैद आणि 2,500 रुपये दंड. 37(3) आपण पाहिलं सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी मनाई हुकूम आणि त्या जर मनाई हुकुमाचं बंद मनाई हुकूमची बंधनं पाळली नाहीत तर त्याला शिक्षा 2,500 रुपये दंड या ठिकाणी सांगितलेली आहे. पुढे आहे कलम 38 गायन वादन आवाज किंवा गुंगा चालू ठेवण्यास किंवा मनाई करण्याचा अधिकार या कलम 38 मध्ये सांगितलेला आहे. आणि कलम 72(3) मध्ये
वॉरंट वाचून अटक करण्याचा अधिकार, या जर गायन वादन बंद केलं नाही तर त्यांना कलम 72(3)नुसार वॉरंट वाचून अटक करण्याचा अधिकार आहे, म्हणजे वॉरंट शिवाय अटक करण्याचा अधिकार आहे. आणि जर गायन वादन चालू ठेवलं तर 136 प्रमाणाच्या व्यक्तीला शिक्षा होते, ती म्हणजे 3 महिने कैद, 5,000 रुपये दंड, अशा पद्धतीची शिक्षा त्या व्यक्तीला होऊ शकते. कलम 38(3) गायन वादन किंवा गोंगाट चालू ठेवण्यास मनाई वगैरे करण्याचा अधिकार या ठिकाणी दिलेला आहे. आणि हा कलम 38(3) हा अधिकार आयुक्त आणि अधीक्षक यांना देण्यात आलेला आहे, हे लक्षात घ्या. मनाई हुकूम काढण्याचा गायन वादनासाठी आयुक्त आणि अधीक्षक या दोघांना अधिकार दिलेले आहेत. जर या अधिकाराचं उल्लंघन झालं तर 3 महिने कैद आणि 5,000 रुपये द्रव्यदंड एवढाही शिक्षा त्यांना होऊ शकते. पुढचं कलम आहे कलम 41, मनोरंजनाची स्थाने, जाहीर सभा, गर्दीची ठिकाणे या ठिकाणी शांतता राखण्याबाबत पोलिसांचे अधिकार. 41 मध्ये सांगितलेलं आहे मनोरंजनाची काय ठिकाण आहेत, सभा समिती आहेत त्या ठिकाणी अव्यवस्था टाळणे किंवा व्यवस्था ठेवणे याबाबत पोलिसांना अधिकार देण्यात आलेला आहे. पोलीस शिपायापेक्षा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला या संदर्भात वाजवी आदेश देण्याचा अधिकार आहे. अशा ठिकाणी पोलिसांना येण्या जाण्याचीही मुभा असणार आहे. कलम 41 मध्ये सांगितले जर 41 चं उल्लंघन झालं तर कलम 137 मध्ये या कलमाला शिक्षा सांगितलेली आहे, 500 रुपये द्रव्यदंड एवढी शिक्षा त्या कलमाला कलम 41 सांगितलेली आहे, 500 रुपये द्रव्यदंड. पुढे आहे कलम 55, व्यक्तींच्या टोळ्या व जमाव यांची पांगापांग करणे. खूप महत्वाचं कलम आहे. गावातील जे काही गावगुंड आहेत, टोळ्या आहेत, त्यांना हद्दपार करण्याचे अधिकार पोलीस आयुक्त आणि अधीक्षकांना आहे. इथं डीएम आहे का, इथं डीएम आहे का, 1900 इथं डीएम पण आहे, उपविभागीय अधिकारी आहेत, जिल्हा दंडाधिकारी आहेत आणि अधीक्षक आहेत. पहा, टोळ्यांची पांगापांग करण्याचे अधिकार कोणाला आहेत, एक आयुक्त, दुसरं अधीक्षक, तिसरं उपविभागीय म्हणजे FDM आणि DM, यात सर्वांना, यात चौघांना अधिकार आहेत हे टोळ्यांची पांगापांग करण्याचं, त्यांना हद्दपार करायचं, तर याचे अधिकार सांगण्यात आलेले आहेत. कोणाकोणाला, आयुक्त, जिल्हा दंडाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी आणि अधीक्षक यांना हे अधिकार देण्यात आलेले आहेत. पुढे आहे कलम 56, अपराध करण्याच्या बेतात असलेल्या व्यक्तींना तडीपार करणे. खूप महत्वाचा कलम आहे. अपराध करण्यात आलेल्या बेतात असणे म्हणजे काय, म्हणजे काही व्यक्ती अपराध करण्याच्या बेतात असतील तर त्या व्यक्तींना हद्दपार करणे किंवा तडीपार करणे. मग आयुक्तालयाच्या क्षेत्रामध्ये हे हद्दपारीचे अधिकार कोणाकडे आहेत, आयुक्ताकडे, आणि इतर क्षेत्रात जिल्हा दंडाधिकारी आणि प्राधिकृत उपविभागीय दंडाधिकारी म्हणजे FDM. म्हणजे हद्दपार तडीपाराचे अधिकार कोणाकोणाकडे आहेत, तर पहिलं आयुक्तालयात, आयुक्तालय क्षेत्रात आयुक्त, आयुक्तालय क्षेत्रात आयुक्त आणि इतर क्षेत्रात DM आणि SDM म्हणजे उपविभागीय दंडाधिकारी याला म्हणतात, SDM ला, लक्षात घ्या. मग अपराध करण्याच्या बेतात परिसरात एखाद्या व्यक्तीचे कृत्य जर धोकादायक असेल, ते दहशत निर्माण करणारे असेल, त्याच्या कृत्यामुळे लोकांच्या जीवाला, शरीराला आणि मालमत्तेला जर धोका होत असेल तर त्या व्यक्तीविरुद्ध हद्दपारी केली जाते, हे लक्षात घ्या. मग कलम 57 काय सांगतं, विवक्षित अपराधाबद्दल पूर्व शिक्षा असलेल्या व्यक्तीला तडीपार करणे. जे गावगुंड आहेत, कलम 56 मध्ये काय सांगितलंय, अपराध करण्याच्या बेतात असलेल्या व्यक्तीला हद्दपार करणे, आणि कलम 57 काय सांगतं, अपराध पूर्वी त्या लोकांनी अपराध केले आहेत आणि ते सराईत गुन्हेगार आहेत, त्यांना हद्दपार करायचे, म्हणजे अपराध. कलम 57 नुसार काय सांगतं, विशिष्ट अपराधाबद्दल सिद्ध अपराध व्यक्तींना घालून देणे, म्हणजे त्यांनी काही कोणत्या ना कोणत्या गुन्ह्यामध्ये शिक्षा भोगलेली आहे अशा सराईत गुन्हेगारांना हद्दपार करण्यासंबंधीचं कलम आहे. आणि कलम 56, अपराध करण्याच्या बेतात असलेल्या व्यक्तींना हद्दपार करण्यासंबंधी ते कलम आहे. असे दोन वेगवेगळे कलम आहेत. कलम 56 मध्ये अपराध करण्याच्या बेतात आहेत त्यांना हद्दपार केलं जातं, आणि कलम 57 मध्ये ऑलरेडी त्यांनी अपराध केलेले आहेत, शिक्षा भोगलेली आहे, असे सराईत गुन्हेगार आहेत त्यांना ही हद्दपार केलं जातं. मग कलम 57 मध्ये कोणकोणत्या शिक्षा आहेत आणि त्यांना हद्दपार केले, पहा,
आयपीसी मधील प्रकरण 12 16 आणि प्रकरण 17 म्हणजे काय, प्रकरण 12 जे आहे ते बॉन्ड संबंधीचे आहे, नोंदणी किंवा त्या त्या संबंधीचं आहे, म्हणजे आपले जे काही बॉन्ड्स वगैरे आहेत ते त्याच्या संबंधीचं प्रकरण आहे. प्रकरण 16 शरीरासंबंधीचे गुन्हे, म्हणजे मुद्रांक शुल्क संबंधीचे गुन्हे 12, 16 शरीर संबंधीचे गुन्हे, 17 मालमत्ते संदर्भातील गुन्हे. या गुन्ह्यामध्ये एखादा व्यक्ती पूर्वी अपराध केला असेल तर त्याला हद्दपार करता येतं. तसेच मुंबई दारूबंदी अधिनियम 1949 त्यानुसारही त्या व्यक्ती जर त्याने गुन्हा तो व्यक्ती गुन्हेगार झाला असेल या अपराधामध्ये त्याला 2 वेळा शिक्षा झाली असेल तर त्यालाही हद्दपार करतात. तसेच स्त्रिया व मुलींची अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याखाली कलम 3, 4, 5, 6 म्हणजे कलम 9 नुसार शिक्षा झाली असेल किंवा सीमा शुल्क ऍक्ट नुसार शिक्षा झाली असेल किंवा मुंबई जुगार प्रतिबंधक अधिनियम, रेल्वे मालमत्ता अधिनियम, मुंबई पोलीस अधिनियम अशा वेगवेगळ्या कलमाखाली जर त्याला शिक्षा झालेली असेल तर त्यानुसार त्या व्यक्तीला काय केलं जातं, हद्दपार केलं जातं. आणि हे हद्दपारीचे हुकूम कोण काढतात, सांगितलं SDM आयुक्त आणि DM हे व्यक्ती हद्दपारीचे हुकूम काढतात. आणि जास्तीत जास्त हद्दपारी किती वर्षापेक्षा जास्त असणार नाही, 2 वर्षापेक्षा जास्त हद्दपारी असणार नाही. खूप महत्वाचं आहे, हद्दपार किती वर्षापेक्षा जास्त असणार नाही, 2 वर्षापेक्षा जास्त असणार नाही. कलम 62 मध्ये काय सांगितलंय पुढे, डायरेक्टली 62 आहे, तडीपारीच्या हुकुमाची अवमान्यता केल्यास डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटला असलेले अधिकार, किंवा कलम 62 सांगतं आदेश दिली व्यक्ती क्षेत्र सोडून गेली नाही तर अशा व्यक्तीला अटक करून क्षेत्राबाहेर सोडले जाते. हे कलम 62 सांगतं. तडीपारीचा जो काही हुकूम आहे त्याची जर त्याने त्या हुकुमाप्रमाणे त्याने वर्तन केलं नाही तर त्या व्यक्तीला तडीपार केलं जातं आणि स्वतः त्याला अटक करून त्या क्षेत्राच्या बाहेर सोडलं जातं. हे लक्षात घ्या, कलम 62 सांगितलेलं आहे. तर कलम 63 सांगतं तडीपार केलेल्या, कलम 60 मध्ये एक आहे, 60 मध्ये काय कालावधी आहे तडीपारीचा कालावधी, हा तुम्हाला विचारला होता कलम नाही डिपार्टमेंटला, पण तुम्हाला डिपार्टमेंटल मुख्य 2021 मध्ये हा प्रश्न विचारला होता की कोणत्या कलमात तडीपारीचा कालावधी मेन्शन केलेला आहे. तर कोणत्या कलम आहे, कलम 60 मध्ये केलेला आहे. 63 मध्ये काय सांगितलंय, तडीपार केलेल्या इसमाला त्या भागात राहण्याची तात्पुरती परवानगी देणे. म्हणजे कलम 63 सांगतं तडीपार व्यक्ती जो आहे त्या भागामध्ये त्याला तात्पुरती राहण्याची परवानगी देण्यासंबंधी ते कलम आहे. म्हणजे काही वेळा अशी एक कंडिशन येते की तडीपार झालेली व्यक्ती आहे पण त्या क्षेत्रामध्ये त्याला ठेवणं महत्वपूर्ण ठरतं, त्यावेळेस त्या व्यक्तीला राहण्याची तात्पुरती परवानगी देण्यासाठी कलम 63 सांगतं. कलम 63 अ हत्यारे, लष्करी कवायती इत्यादीचा वापर होणारी शिबिरे, संचालने वगैरे यावर नियंत्रण आणणे, नियंत्रण ठेवण्याचा पोलिसांचा अधिकार. 1953 मध्ये हे 63 ए कलम बदलण्यात आलेलं होतं. नंतर जर हत्यार कवायत लष्करी कवायती इत्यादीचा वापर होऊन जी काही शिबिरे संचालने वगैरे घेत आहेत त्यांच्याबद्दल शिक्षा ही 143 ए सांगितली आहे, 1 वर्ष कारावास, दंड आणि दोन्ही. 63 ए ची शिक्षा 1 वर्ष कारावास, दंड आणि दोन्ही याला मिळू शकते. जे कोणी बेकायदेशीर शिबिर घेत आहे किंवा पोलिसांच्या दृष्ट्या किंवा जे काही संरक्षण क्षेत्रातले ड्रेस आहेत त्यांचा अपमान करत आहे, त्यांना घालण्याची परवानगी नसून ते घालत आहेत, तर त्या व्यक्तींना शिक्षा 1 वर्षापर्यंत, दंड दोन्ही. पुढे सांगितलेलं आहे प्रकरण 6 चालू होतं. पुढे 64 कलम पोलीस अधिकाऱ्याची कर्तव्य, काय काय कर्तव्य असतात पोलीस अधिकाऱ्याची कर्तव्य, खूप महत्वाची कलम आहे 64-65. पोलीस अधिकाऱ्याचं कर्तव्य असतं की समज बजावणं आणि वॉरंटची अंमलबजावणी करणं, वरिष्ठाचे आदेश पाळणे, दखलपात्र गुन्ह्यात तत्परतेनं कार्य करणे आणि सार्वजनिक उपद्रव टाळणे, दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्यास कायदेशीर मदत करणे. हे सर्व काय 5 पोलिसांची कर्तव्य मी तुम्हाला सांगितली आणि ही 5च या कलम 64 मध्ये सांगितलेली आहे. कोणकोणती आहेत, समज बजावणे आणि वॉरंट बजावणे, वरिष्ठाचे आदेश पाळणे, तसेच दखलपात्र गुन्ह्यात तत्परतेनं कार्य करणे, सार्वजनिक उपद्रवास आळा घालणे, दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्यास कायदेशीर मदत करणे. तर असे जे काय आहेत ते कलम ते सर्व काही यामध्ये दिलेले आहेत. हे काय पोलिसांची कर्तव्य आहेत, कलम 64 मध्ये ही कर्तव्य सांगितली गेली आहेत. मग पुढे काय, कलम 65 मध्ये लोकांच्या जाणे येण्याच्या ठिकाणी किंवा प्रवेश करण्याच्या किंवा रस्त्यावरील संशयित व्यक्तीची झडती घेण्याचा अधिकार
कलम 65 नुसार देण्यात आलेला आहे. कलम 65 मध्ये लोकांच्या येण्याजाण्याच्या ठिकाणी प्रतिबंध करण्याचा पोलीस अधिकाऱ्याचा अधिकार, तसे त्याची झडती घेण्याचाही अधिकार, तोही वॉरंट शिवाय घेण्याचा अधिकार त्या ठिकाणी सांगितलेला आहे कलम 65 मध्ये. तर आपण हे 65 पर्यंतची कलम आज घेऊया आणि उद्या कंटिन्यू करू. उद्या प्रश्न हे घेऊ यावरील. उद्या हा कायदा संपतो. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.